पुन्हा एकदा स्वागत। आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबई लोकलसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पास मिळणार आहेत। 65 रेल्वे स्थानकांवरती रेल्वे तिकीट आणि पास उपलब्ध होणार आहेत। मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे। कोरोना प्रतिबंधक लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या मुंबईकरांना 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास खुला करण्यात आलाय। त्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पास क्यूआर कोड आदींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं संपूर्ण नियोजन केलंय। सर्वसामान्यांना लोकल पास उपलब्ध करताना अडचणी येणार नाहीत या दृष्टीनं प्रयत्न चालवले आहेत। त्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारच्या सहाय्यानं येत्या 2 दिवसात ऍप तयार केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे। तर 65 रेल्वे स्थानकांवरती रेल्वे तिकीट आणि पाससाठी क्यूआर कोड मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यासाठी पालिकेचा राज्य सरकार आणि रेल्वेसोबत समन्वय सुरू आहे। त्याच्यानंतर रेल्वेचा पास आहे, रेल्वेचं तिकीट आहे, त्या 65 स्थानकांवर मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे मोबाईल तेवढा अद्ययावत नसेल तर त्या नसलेल्या मोबाईलमधनं तर मग त्यांनी वॉर्डशी संपर्क करावा। 2 वॅक्सिन झालेलं आहे, जे 15 ऑगस्टपर्यंत कम्प्लीट 2 झालेले आहेत, 15 दिवस होऊन गेले, त्यांना प्राधान्य दिलं जाईल। मुंबई लोकलसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पास उपलब्ध होणार आहेत। 65 रेल्वे स्थानकांवरती रेल्वे तिकीट आणि पास उपलब्ध होणार आहे। मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे। सर्वसामान्यांचा लोकल प्रवासासाठी आता कोरोना प्रतिबंधक लशींच्या 2 मात्रा घेतलेल्या मुंबईकरांनाच 15 ऑगस्ट नंतर लोकल प्रवास खुला करण्यात आला आहे। त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पासची सुविधा उपलब्ध असणार आहे। यासाठी मुंबई महापालिकेनं संपूर्ण नियोजन केले। क्यूआर कोड आदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे नियोजन सध्या सुरू आहे। सर्वसामान्यांना लोकल पास उपलब्ध करताना अडचणी येणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारच्या सहाय्यानं येत्या 2 दिवसात ऍप देखील तयार केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मुंबईतील विविध ठिकाणांवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, थेट जोडले गेलेले आहेत। कविता लोखंडे या नवी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत। कविता, आजपासून मुंबईकरांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं पास देण्यात येत आहेत, नवी मुंबईमध्ये काय स्थिती आहे? नक्कीच नवी मुंबईकरांसाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की मुंबईची जी लाईफलाईन आहे की आज 15 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि आजपासून त्या पासचं रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील आपण या कोपरखेरणे स्थानकामध्ये आहोत। इथे आजूबाजूला जे आपण बघतोय, इथे नवी मुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, रेल्वे प्रशासनाचे काही कर्मचारी आहेत, ते इथे पाससाठी इथे आपण कशा प्रकारे ते ऑनलाईन ऑफलाईन कशी पद्धत वापरत आहेत हे आपण बघत आहोत। लसीकरणाचे 2 डोस, जे कोरोना लसीकरणाचे जे 2 डोस आहेत ते पूर्ण झालेल्यांना 15 ऑगस्ट पासून रेल्वेमध्ये प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे। त्यासाठी हे जे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे पाससाठी, या रजिस्ट्रेशन कसं करण्यात येत आहे या संदर्भामध्ये इथे आपण बघत आहोत। कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे, ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे, आपल्या बरोबर काही प्रवासी देखील आहेत इथे जे रेग्युलर ट्रेनने प्रवास करतात। काय सांगाल इथे तुम्ही, रेल्वेने आता 15 ऑगस्ट पासून तुम्हाला प्रवासाची मुभा दिलेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? एक जर आता एवढ्या महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद होती आणि आता चालू करण्यात आली, नक्कीच आपण गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वेची ही जी मुंबईची जी लाईफलाईन होती ही बंद होती, त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता आणि आता 15 ऑगस्ट पासून ही जी रेल्वे सेवा जी सुरू करण्यात येणार आहे, लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी, त्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आणि नवी मुंबईकरांमध्ये देखील याचा आनंद उत्साह दिसत आहे। नक्कीच कविता, तू आमच्या सोबत अशीच राहा। आपल्या सोबत निखिल चव्हाण हे ठाण्यामधून जोडले गेलेले आहेत, तसेच अविनाश माने हे विक्रोळी येथून जोडले गेलेले आहेत। निखिल, ठाण्यामध्ये सध्या पासची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे का सर्वसामान्यांसाठी?
नक्कीच पाहायला गेलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाण्याचे आयुक्त चांगले ठाण्यासाठी देखील 15 लाखांचा आपण पाहतो की या ठिकाणी सकाळी 7 वाजता जे प्रवासी आहेत त्यांनी उपस्थिती त्यांची दाखवलेली आहे. या उपस्थितीमध्ये जवळपास आतापर्यंत 40 ते 50 जणांची नावं आहेत. ती मंडळी गेलेली आहेत. आपण पाहू शकतो जे सर्टिफिकेट आहे व्हॅक्सिनेशनचे सर्टिफिकेट आहे ते घेतलं जात आहे. त्यांचे जे आधार कार्ड आहे म्हणजे ओळखपत्र आहे हे देखील करून घेतलं जात आहे आणि त्या ओळखपत्राची नोंदणी करून त्यांना जो पीएमसीचा स्टॅम्प आहे तो पीएमसीचा स्टॅम्प आहे तो त्या आधार कार्ड वरती त्यांच्या किंवा ओळखपत्रातून मारला जातो आणि तिथून ते जे टिकिट काउंटर आहे त्या टिकिट काउंटरवरती जात आहे आणि तिथून त्यांना पास देण्यात येत आहे. पाहायला गेलं तर हा पास आपण जरी घेत असले तरी सुद्धा त्यांचा उभा आहे. निखिल तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा. आपण जाऊया थेट विक्रोळी येथे. अविनाश माने आहेत. अविनाश, तिथे पास घेण्यासाठी गर्दीचं प्रमाण आहे का? मुंबईचे लाईटलाईन असलेले लोकल ट्रेनला मुभा देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून ज्यांचे 2 डोस झाले आहेत त्यांचे 14 डोस पूर्ण झाले असून त्यांना जी मुभा देण्यात आली आहे तत्पूर्वी महानगरपालिकेकडून जी प्रोसेस आहे ती प्रोसेस केली जात आहे. पाहू शकता प्रत्येकाचा आधार कार्ड असो किंवा दुसरा डोस घेतलेले फॉर्म असो हे तिथले घेतले जात आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी जी प्रक्रिया आहे महानगरपालिकेकडून पूर्ण केली जात आहे. तत्पूर्वी पहिल्या तर लाईन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलिस या ठिकाणी कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून पोलिसचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि चालू होते आणि कधी प्रवास करायला घेतो आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत त्यांची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. 15 ऑगस्ट पासून लोकांसोबत महानगरपालिकेची प्रोसेस आहे ती कशा प्रकारे प्रोसेस प्रवाशांमध्ये तारांबळ उडालेली आहे की 2 झरोक्स आणायला सांगितलं जात आहे परंतु दुकानं बंद असल्यामुळे देखील तारांबळ उडालेली आहे. झरोक्स आणण्यासाठी दुकानं बंद आहे. तत्पूर्वी अशी सूचना त्या पासून पहिल्या दिली असती की आम्ही सर्व व्यवस्थित या ठिकाणी पोहोचलो होतो असं देखील प्रवाशांनी या ठिकाणी मागण्या केल्या. परंतु आता ही प्रोसेस झाल्यानंतर समोर खुर्ची प्रोसेस होणार आहे अशा प्रकारे ही सुविधा आजपासून महानगरपालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत पाहिलं की या ठिकाणची गर्दी आहे गर्दी मोठ्या प्रमाणात देखील लागलेली आहे. आणि अविनाश आजपासून पास देणं सुरू केलं तरीही 15 ऑगस्ट पासूनच हा प्रवास करता येणार आहे. आपल्या सोबत ठाण्यावरून जोडले गेले होते निखिल चव्हाण. कविता लोखंडे यांनी आढावा घेतला नवी मुंबईतील कोपरखैरणे स्थानकावरून तसंच अविनाश माने यांनी विक्रोळी स्थानकावरील आढावा दिला. धन्यवाद तुम्हाला तिघांना. मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी लसीची 2 मात्रा घेणं गरजेचं आहे. 2 मात्रा घेतलेल्या मुंबईकरांनाच 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास करता येणार आहे.